इतर वर्षाच्या तुलनेत यंदा 10वीच्या निकालात घसरण झाली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे बदललेला अभ्यासक्रम. दरवर्षीप्रमाणे यंदाही 10वीच्या निकालामध्ये राज्यात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. असं असून देखील बदललेला अभ्यासक्रम यामुळे यंदा मागील गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी लागलाय. लागलेल्या निकालामध्ये झालेली घसरण हा चिंतेचा विषय ठरतोय. 10वी इयत्तेसाठी 16,39,862 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यातील 16,18,602 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी 12,47,903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थिनींनीही यंदा निकालांमध्ये बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 10.64% जास्त आहे. कोकण विभागाने नेहमीप्रमाणे बाजी मारली. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यावेळी जास्त आहे. 10वीतील 77% विद्यार्थी यावेळी उत्तीर्ण झालेत. यंदा मार्च 19 परीक्षेसाठी राज्यातनं 16,18,602 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विद्यार्थिनीची संख्या होती 7,47,715 आणि विद्यार्थ्यांची संख्या होती 8,70,887. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे 12,47,903 आणि टोटल निकाल लागलेला आहे 77.10%. त्यात विद्यार्थिनींचा निकाल लागलेला आहे 82.82% आणि विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे 72.18%. नेहमीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारलेली आहे. मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा 10.64% जास्त आहे. मॅडम, मागच्या जर 5 वर्षांचा निकाल जर बघितला तर त्यामध्ये यंदाचा निकाल कमी लागलेला आहे. सुमारे 12.30% कमी लागलेला आहे. यामागची काय कारण असते? यामागे आता नवीन अभ्यासक्रम आहे आणि पॅटर्न थोडा बदललेला असल्यामुळे थोडा परिणाम होऊ शकतो. आणि अभ्यास मुलांचा अभ्यासामुळे कमी लागलाय. अभ्यास जसं परफॉर्म कराल तसाच निकाल लागणार. कुठला सगळ्याच गोष्टी कुठला विभाग अव्वल आहे, कुठला विभाग? कोकण विभाग राज्यात प्रथम आहे 88.66% आणि नागपूर विभाग कमी आहे. त्याचा निकाल आहे 67.27%. दिव्यांगांचा निकाल किती टक्के? दिव्यांगांचा निकाल आहे 83.6%. 90%च्या वरती काय